युक्रेनमध्ये हल्ला केल्यामुळे रशियावरती वेस्टर्न वर्ल्ड अनेक निर्बंध सध्या त्यांच्यावरती टाकत आहे, आणि यामध्ये त्यांच्याबरोबर टेक्नॉलॉजिकल म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मदत करायची नाही हा पण एक भाग आहे, आर्थिक निर्बंध हा दुसरा भाग आहे. तर याच्या या हे ज्यावेळेला जाहीर झालं तर त्यावेळेला रशियाचे जे अंतराळ जी संस्था आहे रॉस कोमॉस यांचे जे मुख्य आहेत त्यांनी सांगितलं की सध्या एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ज्यामध्ये 2 अमेरिकन 2 रशियन आणि 1 जर्मन अंतराळवीर तिथे वास्तव्याला आहे. तर याचं काय होईल, कारण हे एक 20-25 देश एकत्र मिळून केलेलं हे कोऑर्डिनेशन होतं आणि स्पेस स्टेशन होतं. जर आता तुम्ही रशियाला बाहेर काढलं तर एखाद्या वेळा हे जी स्पेस स्टेशन्स आहेत त्यांची त्यांना कंट्रोल कसं करायचं याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा ते चुकीने भारत किंवा इतर कुठल्या देशाच्या डोक्यावरती पडू शकतं, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. पण खरं म्हटलं तर स्पेस स्टेशन जर कुठलं असं असेल तर त्याला कंट्रोल करायला नक्कीच अंतराळवीराची किंवा कॉस्मोनॉटची गरज लागते, परंतु इतर काही सुद्धा पद्धती आहेत ज्यामुळे ते कंट्रोल करता येतं. पण जर समजा रशियाला जर भारत आणि अमेरिकेच्या मध्ये जर म्हणजे त्यांचं सहकार्य तोडायचं असेल आणि त्यांनी हा जो सॅटेलाईट जो सुरू आहे त्याला जर भारताच्या हद्दीत पाडण्याचा प्रयत्न केला तर नुकसान हे होऊ शकतं. अशा प्रकारचे रोग सॅटेलाईट्स किंवा वेडे झालेले सॅटेलाईट्स हे आपण सायंटिफिक फिक्शन जे सिनेमे असतात त्यामध्ये आपण बघतो. तर याकरता आपल्याला अर्थातच सगळ्या जगाला सांगावं लागेल की अंतराळ जिथे आपलं सहकार्य आहे त्याच्यामध्ये एकमेकाशी कोऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे, कारण जर काही चुकून काही हादसा घडला काही प्रॉब्लेम झाला तर हे केवळ भारताकरताच नसेल तर इतर अनेक राष्ट्र जे त्यांच्यासमोर येतात त्यांच्यावरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. तर म्हणून अंतराळातलं जे कोऑपरेशन आहे ते चालूच राहायला पाहिजे.